बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्र विद्युत मंडळ उपअभियंता कार्यालय अर्धापूर येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। याचा धसका घेत शेतकऱ्याचे वीज पंपाचे तोडलेले कनेक्शन एका तासाच्या आत जोडून देण्याचे आश्वासन उपअभियंता रामगिरवार यांनी दिले। शेतकऱ्यांना दिवसा लाईन मिळाली पाहिजे या मागणीचे निवेदन देण्यात आले। जिल्ह्यात व तालुक्यात कोठेही शेतकऱ्यांचे कनेक्शन कट केल्यास गाठ संभाजी ब्रिगेडची असेल असा इशारा महावितरण कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी देण्यात आला। यावेळी राम कदम, विठ्ठल भिसे, अर्जुन गवळी, काशीनाथ कदम, कोंडीबा लढे, ज्ञानोबा कदम, पंडित कदम, संतोष कदम, कपिल कदम, सुभाष भिसे, गंगाधर कदम, व्यंकटराव कदम, चांदोजी कदम, मनोहर बंगाळे, गजानन कदम यासह संभाजी ब्रिगेडच्या अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। यांनी जर लाईन डबल कट केली तर आम्ही आमच्या स्टाईलनं यांना उरुमने हातात घेऊन शेतकरी नाही बदलले तर माझं नाव दुसरं ठेवा, कारण शेतकरी आता खूप चिडलेला आहे। कारण जो माणूस स्वतः गळफास घेऊन औषध प्राशन करून जर मराया तयार असेल तर यांना सुद्धा मराया तयार आहे। त्यांनी आता तुमच्या पदाला जे काही तुम्ही म्हणलं की आम्हाला कनेक्शन कट करायचे वरून आदेश आले शेतकऱ्याला दिवसा लाईट पाहिजे। कारण तुम्ही जे उद्योगपती आहात, जे कंपनी आहात, जे सिटीमध्ये जे काही उद्योग चालतात, जे काही फॅक्टऱ्या चालतात, जे काही छोटे मोठे उद्योग आहात, त्या उद्योगाला तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 8 पर्यंत लाईट देता। तर दर महिन्याला असे कितीक बळी गेलेले आहेत ती नोंद नाही। आणि आता काल आणि तुम्हाला जे म्हणलं ते देऊ, जितके तुम्ही आकडा लावसाल त्या युनिट प्रमाणे आपण घरचे बिले जसं भरतो तसे आम्ही शेतचे बिले भरू। पण आम्हाला दिवसा लाईट का नको? आम्ही रात्री अपरात्री इतके जे आमचे बळी गेलेत त्या बळी न करता धोरण 2020 आलेलं आहे, 18 डिसेंबर 2020 ला। या धोरणानुसार तुम्हाला तर माहिती आहे गावोगावी आपण मेळावे सुद्धा घेतले, तुमच्या गावात आपला मेळावा झालेला आहे। या कृषी विकास धोरण 2020 नुसार शासनानं सबस्टेशनसाठी आहे। तुम्ही जे म्हणता दिवसा वीज पुरवठ्याचं जे प्रश्न आहे तो प्रश्न आम्हालाही खरंच जाणीव आहे। मी वेळोवेळी जाहीर मेळाव्यात सुद्धा ही गोष्ट मान्य केलेली आहे की आज जो रात्री बेरात्री शेतकरी म्हणजे पंप टाकायला जातो तेव्हा वीज चुकीला साफ हे सगळे विषय आहेत, शासनाचे ही गोष्ट लक्षात आहे। त्याच्यामुळेच आपण त्याच्यातून असं काढलंय नियोजन की यातला जो 33% निधी आहे तो निधी आपण सोलर सबस्टेशनसाठी खर्च करणार आहे। माध्यमातून त्या गावातले तेवढे 100-200 शेतकरी तरी स्वयंपूर्ण होतील, त्यांना दिवसा वीज पुरवठा होतात, हे 100% शासनाची सुद्धा भूमिका आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन